त्या डेटचा करार घेतला आहे. मात्र 1 एप्रिल 2018 नंतर ज्या बिल्डिंग अस्तित्वात आलेल्या असतील त्याला हा या शुद्धीपत्रकानुसार जे रेटेबल व्हॅल्यू ठरलेले आहे ते लागतील. एक्झिस्टिंग 4 लाख प्लस ज्या प्रॉपर्टी आपण दरवर्षी बिलं देत असतो त्यांना हा रेट लागू शकत नाही, कारण रेटेबल व्हॅल्यू एक वेळेस फिक्स झाल्यानंतर ती पूर्णपणे त्याच्या जीवनापूर्तपर्यंत ती लागू राहते. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं की ही बिल्डिंग समजा 2010 जर बांधलेली असेल तर 2010 जी रेटेबल व्हॅल्यू असती ती ह्या बिल्डिंगला 2010 ही बिल्डिंग पाडेपर्यंत लागू होतो, तर रेटेबल व्हॅल्यूमध्ये कधीही चेंज करता येत नाही. एक वेळ लागेल टॅक्स रेटमध्ये चेंज होत असतो, रिटेबल व्हॅल्यूमध्ये चेंज करता येत नाही. एकच फिक्स त्याच्यामुळे नागरिकांमध्ये जे कन्फ्युजन केलं जात आहे की तुमच्या सर्व प्रॉपर्टीला आता 5.5-5.5 रुपयाऐवजी 22 रुपये स्क्वेअर फीट आपण जो रेट लाव मीटर पण लावणार ते अत्यंत चुकीचं आहे, त्याच्यामध्ये कोणताही तथ्यांश नाही. असं जर असतं तर ऑलरेडी ह्या सर्व प्रॉपर्टी धारकांना आपण बिलं दिलेली आहेत, ते बिलं तुम्हाला 5 पट आले पाहिजे, असं झालेलं नाही. नंबर 1. आता त्या अनुषंगाने पहिलं कन्फ्युजन सगळ्यांनी कृपया क्लिअर करावं, कारण हे जे कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये नागरिकांमध्ये चुकीच्या पद्धतीने जात आहे, ते पूर्णपणे मी क्लिअर इच्छू करतो, ऑन रेकॉर्ड मी बोलतो आहे. दुसरा जो इश्यू होता की आपला रेटेबल व्हॅल्यूच्या बाबतीत जी ओपन लँड होती आणि त्याच्यामध्ये एनए आणि लेआउट झालेले होते, ओरिजिनली ओपन लँडला आपण 3 पैसे पर स्क्वेअर फीट हा रेट होता, तुम्ही 40 पैशातनं केलेला होता, आणि जे लेआउट किंवा एनए आणि कमर्शियल ज्याला ओपन लँडमध्ये होते त्याला आपण 6 पैसे रेट लावत होतो, तथाही मी 40 पैसे नेला होता. त्याच्यामध्ये बदल करून जो 40 पैसे ओपन लँडच्या प्लॉटसाठी रेट केला होता त्या 40 पैशाऐवजी परत 3 पैसे एवढाच रेट मी ठेवत आहे. आय रिपीट, जो 40 पैसे 3 पैशावरून मी ओपन प्लॉटला ओपन लँडला जो रेट ठेवला होता तो 40 पैशाऐवजी परत 3 पैसे एवढाच मी रेट केलेला आहे, आणि ज्याचे लेआउट आणि एन ए झालेले आहेत त्याचा रोट मी 3 पैशाहून 40 पैसे होता केला होता, त्याऐवजी 3 पैशाच्याऐवजी 20 पैसे पर स्क्वेअर फीट असा रेट असेल. नंबर 2. नंबर 3. 20 पैसे. दिस इज अबाउट पर स्क्वेअर फीट. पर स्क्वेअर फीट दिस इज अबाउट लेआउट म्हणजे सँक्शन लेआउट आणि एन ए प्लॉट्स, बाकीच्यासाठी फक्त 3 पैसे जो ओरिजिन होता तोच ठेवलेला. ओके. हा, तिसरा मुद्दा बिल्डिंगच्या बाबतीत जी रेटेबल व्हॅल्यू जी आहे ती बिल्डिंगच्या बाबतीत रेटेबल व्हॅल्यूच्या बाबतीत असं आपण केलं होतं की RCC बिल्डिंग म्हणजे एक एक्झाम्पल घेऊन सांगतोय की 6 डिव्हिजनचे 6 आपले जे रेट आहेत त्याच प्रपोर्शनवर सगळे चेंज केलेले आहेत. 50 पैसे आपण जो RCC बिल्डिंगला पर स्क्वेअर फीट जो रेट केला ओरिजिनल होता त्याच्यामध्ये आपण ते 2 रुपयापर्यंत केला होता, त्या 2 रुपयाच्याऐवजी त्याचा रेट मी 1 रुपया करत आहे. तसंच 2 रुपये 20 पैसे 2 रुपये 50 पैशाचा जो रेट आपण RCC बिल्डिंगच्या बाबतीत 2 रुपये केला होता पर स्क्वेअर फीट त्याच्याऐवजी 1 रुपया आपण करत आहोत. कौलारू इमारत दगड वीट काम यांच्यासाठी 40 पैसे जो ओरिजिनल होता त्याच्याऐवजी आपण 1 रुपया 60 पैसे जो केला होता तो आता 80 पैशावरती आपण आणत आहे. आणि जे कच्ची पत्रे सेट लाकूड स्वरूपाच्या भिंती हे जे 20 पैशाचा होता ओरिजिनली त्याच्यामध्ये बदल करून जो 1 रुपया 10 पैसे केला होता त्याच्याऐवजी आपण 40 पैशावरती परत आणत आहोत. म्हणजे बेसिकली जो बिल्डिंगच्या बाबतीत ज्या 1 एप्रिल 2018 नंतर आहे, रिपीट, ज्या बिल्डिंग 1 एप्रिल 2018 नंतर नवीन अस्तित्वात येणार आहे त्याचे जे रेट आपण 31 मार्च 2018 नोटिफिकेशननुसार RCC बाबतीत 2 रुपये, कौलारूच्या बाबतीत 1 रुपये 60 पैसे आणि कच्ची पत्रकेच्याबाबतीत 1 रुपया 10 पैसे जो केला होता त्याऐवजी RCCला 2च्याऐवजी 1 रुपये, कौलारू इमारतीबाबतीत 1 रुपया 60 पैशाच्याऐवजी 80 पैसे आणि कच्ची पत्रा सेट यांच्या बाबतीत 1 रुपया 10 पैशाच्याऐवजी 40 पैसे याप्रमाणे आपण केलेला आहे. हे तुम्हाला नाशिक पूर्व भागात सांगतो, तसंच प्रत्येक भागात आहे. नाशिक पश्चिमच्या बाबतीतही तसंच आहे. म्हणजे त्याप्रमाणे मी चेंज केलं तुम्हाला वाचून पाहिजे मी परत दाखवतो. प्रश्न ठेवून टाकून सांगतो नाशिक पश्चिमच्या बाबतीत जो होता तो जो 2 रुपये केला होता आपण 50 पैशाच्याऐवजी त्याला परत 1 रुपया केलेला आहे. जो 40 पैशाचा आपण 1 साठ केला होता कॉलरच्या बाबतीत तो परत 80 पैशाने केला आहे. कच्ची पत्र 20 पैशाच्या 1 रुपया 10 पैसे केला होता परत 40 पैशावरती आपण केला आहे. पंचवटीच्या बाबतीत जो 2 रुपये केला होता तो 1 रुपया केलेला आहे. 1.60च्या 80 केला, 1.10च्या 40 केलेला आहे. नाशिक रोडच्या बाबतीत 50 पैशाच्याऐवजी 2 रुपयाच्याऐवजी 1 रुपया, 1.60च्याऐवजी 80 पैसे, 1.10च्याऐवजी 40 पैसे. सरळ 50% कमी जो 50% मी जो वाढवला होता त्यातला 50% येस ऑब्सोल्युटली. हा झाला दुसरा रेसिडेन्शियलच्या बाबतीत. रिपीट करतो, परत 1 एप्रिल 2018 नंतरच्या बिल्डिंग हा रेट आहे. त्याच्या अगोदरच्या ज्या बिल्डिंग त्याला हा रेट लागू होत नाही, त्यांचा जो ओरिजिनल रेट आहे तोच लागतो. हे जे कन्फ्युजन अनेक वेळेस सांगू नये करता ते प्लीज स्टॉप करा.
तिसरी गोष्ट अनिवासीच्या बाबतीत म्हणजे त्याला नॉन रेसिडेन्शियल आपण ज्याला म्हणतो की आपल्याकडे तीन प्रकारच्या म्हणजे दोन प्रकारच्या कॅटेगरी आहेत रेसिडेन्शियल आहे आणि दुसरा नॉन रेसिडेन्शियल पण कमर्शियल आणि इंडस्ट्रियल असं केलेलं नाही आहे ते नॉन रेसिडेन्शियल पहिल्यापासूनच आहे त्याच्यामध्ये आपण 31 मार्च 2018 जे नोटिफिकेशन काढलं म्हणजे त्या बिल्डिंग 1 एप्रिल 2018 अस्तित्वात येतील किंवा असेस केल्या जातील त्यांचे जे रेट ओरिजिनली होते आरसीच्या बाबतीत ते 1.20 रुपये पर स्क्वेअर फूट होते ते आपण 7.20 रुपये पर स्क्वेअर फूटला नेले होते त्याऐवजी आपण आता ते 5.40 रुपये इथपर्यंत आणलेले आहे जे कौलावर इमारत दगड वीट हा जो होता जो 75 पैसे होता ओरिजिनली त्याला आपण 4.80 रुपयापर्यंत नेलं होतं त्याच्याऐवजी आता 3 रुपये त्याच्याऐवजी आपण 3.60 रुपये आपण एवढा केला आहे आणि कच्चा पत्रा शेड वगैरे जे होतं 45 पैसे होतं ते आपण 3 रुपयापर्यंत नेलं होतं त्याच्याऐवजी 1.80 रुपये आपण असा केलेला आहे 45 पैसे त्याच्याऐवजी 3 रुपये केला होता त्याच्याऐवजी आपण 1.80 रुपये करत आहोत दिस इज अबाउट नॉन रेसिडेन्शियल बिल्डिंग ही परिस्थिती पश्चिम म्हणजे मी आता सांगितलं नाशिक पूर्वच आहे तशीच परिस्थिती आपण नाशिक पश्चिम भागात करतोय पंचवटी म्हणजे सगळ्यांच्या प्रोपोर्शन मध्ये टेस्ट लावलेला आहे हा तिसरा इथे 25% कमी झाले नाही पर्सेंटेज काढून बघा हे रेकॉर्ड वरती आहे आता पर्सेंटेज मी तर नाही सांगितलं मी काय पर्सेंटेज इथं लिहिलेलं नाही तसं मला सांगता येणार हा यू कॅन कॅल्क्युलेट चौथा जो मुद्दा होता तळघर कर आकारणी बाबतीतला होता या तळघर कर आकारणीच्या बाबतीत ज्या इमारती तळघरावर कर आकारणी करताना वापर गोडाऊन करीत असल्यास बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार निवासी किंवा अनिवासी ज्या प्रकारचे असतील त्या मूल्यांकनाच्या 20% मूल्यांकन जर आपण निश्चित केले होते 31 मार्च 2018 आदेश आता त्या 20% आपण ते 10% करत आहोत तसंच पार्किंगच्या बाबतीत ज्या पार्किंग खुल्या जागेवर आपण कन्स्ट्रक्ट करतो ज्या नॉन रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्ट करतो त्याच्या बाबतीत आपण असं ठरवलं होतं की आरसीसीची जी रेट असते त्याच्या 40% मूल्यांकनाच्या दरानुसार करायचं त्यावेळी आपण त्याचा 20% करत आहोत आणि रेसिडेन्शियलच्या बाबतीत जे 20% करणार 31 मार्चनुसार केलं होतं त्याच्यावेळी आता आपण ते 10% करणार आहोत 40 20 केलं आणि रहिवासीचं 20 10 येस सहावा मुद्दा जो महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक संकुलाच्या बाबतीत आणि शैक्षणिक वसतिगृहांच्या बाबतीत जो एक मूळ मुद्दा होता की त्याच्या आपण 31 मार्च 2018 भाडेमूल्य निश्चित करण्यासाठी बांधकामाच्या प्रकारानुसार त्या त्या भागातील अनिवासी मूल्यांकनाचा जर आपण फायनल केला होता म्हणजे नॉन रेसिडेन्शियल केलं होतं आता नॉन रेसिडेन्शियलच्या ऐवजी आपण त्याला रेसिडेन्शियल कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे म्हणून त्यांचे ड्रास्टिक रेट तुमच्या एज्युकेशन संस्था असतील वसतिगृह असतील यांच्यासाठी नॉन रेसिडेन्शियलचा जो रेट होता त्याच्याऐवजी आपण रेसिडेन्शियल रेट सातवा जो मुद्दा होता तो काय होता रेसिडेन्शियल रेट इकडे दिले एक्झाम्पल 1 एप्रिल 2018 रेट लागणार आता जे नवीन त्या पूर्वीचे लागणार हे रेटेबल व्हॅल्यू नेहमी नेहमीच असते रेटेबल व्हॅल्यू ही नेहमी नेहमीच असते परत कन्फ्युजन तुमचं 100 वेळ सांगून काय तुम्हाला जात नाही मी परत रिपीट केलंय रेटेबल तुम्ही 100 वेळ चुकीचं सांगता म्हणून आम्ही नाही माझे 40 पैशाचे 20 पैसे म्हटले मागे त्याचं नोटिफिकेशन निघालं इथं क्रॉस करू नका मी माझे स्टेटमेंट व्हेरीफाय तुम्ही काय स्टेटमेंट व्हेरीफाय मला विचारतोय फक्त कारण तुम्ही जे चुकीचे घेता त्याच्यामुळे बोलतो मी 10 वेळा आम्ही काय घेतो ते माहिती आहे त्याच्यामुळे मी जे घेतो ते सर्व माहिती जे विचारतो तेवढं विचारत आम्ही काही बोलत नाही तुम्हाला मी प्रेस घेतो आपल्याला बसायचं असं बोलू शकतो टाकून जाऊ शकतो नाही असा काय विषय नाही हा विषय आहे नाही पण सर शंका आली म्हणून त्यांनी विचारलं की पूर्वी शाळा तुम्ही रेसिडेन्शियल जे नॉन रेसिडेन्शियल केले होते त्याचं रेसिडेन्शियल करत होते रेसिडेन्शियल होता ऐकत जाणार मी काय बोलतो शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जो 31 मार्च 2018 त्यांना अनिवासी मूल्यांकन दर हे आपण फिक्स केले होते त्याच्याऐवजी निवासी दराच्या रेट आपण लावणार आहोत जे नॉन रेसिडेन्शियल आपण रेट शैक्षणिक संस्था वसतिगृह यांना लावले होते त्याच्याऐवजी रेसिडेन्शियल लावणार आहोत शेवटचा मुद्दा भाडेकर जे आहेत भाडेकरण देणारे जे आपण भाडेकरण भाड्याने देतो ज्या बाबतीत आपण ओरिजिनली जे होतं 2 टाइम्स त्याच्याऐवजी आपण 3 टाइम्स केलेलं होतं 31 मार्चच्या आदेशानुसार
तो आपण परत टू टाइम्स केलेला आहे, म्हणजे ओरिजिनल जे स्टेटस होता आपण ते केलेला आहे, जे की विपरीत रिपोर्ट भाडेकरानं जे ऑलरेडी ओरिजिनल 31 मार्चच्या अगोदर टू टाइम्स हा जो रेट होता तो आपण 31 मार्चच्या आदेशानुसार 3 टाइम्स केलेला आहे, तो परत ओरिजिनल 2 टाइम्स याप्रमाणे आपण करून ठेवलेला आहे. हे चेंजेस पूर्णपणे केलेले आहेत, माझी स्वाक्षरी आहे आणि त्याचं नोटिफिकेशन याच्या कापी आपल्या सर्वांना भेटते. हे करत असताना गेल्या जवळजवळ 5 महिन्यामध्ये याच्यावरती काही डिबेट झाले असतील, याच्यामध्ये काही चर्चा झालेली असतील, सभागृहात झाले असतील, लोकांच्या भावना असतील, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा नाशिकच्या विकासासाठी आवश्यक असलेला फंड त्या दोन्ही गोष्टीचं तारतम्य बाळगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. हे सगळं करत असताना याच्या बाबतीत माननीय पालकमंत्री यांच्यावर चर्चा झालेली आहे, माननीय मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि चर्चा करून हा निर्णय फायनल केलेला आहे. इतके दिवस का नाही केलं सर, 4 महिने काय वाटत? हे 4 महिन्यामध्ये अनेक वेळेस चर्चा झालेली आहे, प्रत्येक चर्चा झालेली आपल्यापर्यंत येतेच असते, अशातला भाग नाही. काही क्लोज डोअर मीटिंग असतात, काही GB मध्ये झालेले आहेत, काही 1-to-1 झालेले आहेत, प्रत्येक याचं बाहेर आपल्यापर्यंत माहिती येते नाही येते हे मला माहिती नाही. तुमची जी प्रतिमा आहे ती बघितल्यानंतर तुमच्या खुर्चीला धोका निर्माण झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे बॅकफुटवर आले आणि 4 महिने तुम्ही नाशिककरांना वेटीस धरला असं तुम्हाला वाटतं? बिलकुल नाही. बॅकवर्ड आलो की नाही आलो हे लोकांना ठरवू द्या. वेटीस धरलं की नाही धरलं याच्यावर कोणतंही बिल अशा प्रकारचं गेलेलं नाहीये. नवीन बिल्डिंग बिल दिलेले नाही, त्यासाठी दिलेले नव्हते. मला जर करायचं असेल त्याप्रमाणे दिले असते. फक्त एक्झिस्टिंग ज्या रेटेबल व्हॅल्यू होत्या त्याच्यावरती 18% दराने GB रेजीवर दरवाढ केलेली होती, त्याचेच बिले गेले. त्याच्याव्यतिरिक्त चर्चा करून हा काढलेला आहे. मी परत रिपीट करतो, ही चर्चा करून चर्चा केला याचा अर्थ याच्यावरती चर्चा पूर्णपणे केलेली आहे. काय करता येणार नाही, रद्द नाही केली, मॉडिफाय केली, मी रद्द नाही केली. त्याच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या, 1 वेळ नाही 4 ते 5 वेळ चर्चा झाली, वेगवेगळ्या स्तरावरती झालेल्या. आता विश्वासदर्शक ठरावाचा जोर धरून लागल्यामुळे ही परिस्थिती आली का असं म्हणतोय? नॉट नेसेसरी. याच्यामध्ये मी सांगतो 4 ते 5 वेळ चर्चा झालेल्या आहेत, वेगवेगळ्या स्तरावरती झालेल्या आहेत. त्याच्यावरती पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री, इथले पदाधिकारी यांच्यावरती वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा झालेल्या आहेत आणि हा आता चर्चा अंती हा फायनल निर्णय झालेला. या बाबतीत आता नाही झाली, याच्याबद्दल महापौरावर अनेक वेळ झाली चर्चा, या स्टेजला नाही. अधिकार असं तुमचं म्हणणं आहे ते त्या लोकांना मान्य नाही का ते त्यांचे ते प्रूव्ह करतील काय काय नाही. प्रश्न आता असा येते की हे जे तुम्ही वाढवलं होतं 2 रुपये केलं होतं ते सुद्धा तुम्ही आता 1 रुपया केले, 50% केले. हे सुद्धा जरी नवीन बिल्डिंग जरी असल्या तरी याच्यातल्या अनेक बिल्डिंग या जुन्या कपाट वगैरे अनेक गोष्टींमध्ये अडकलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना वेळेवर म्हणजे जुन्या रेटमध्ये पण ते येऊ शकले असतं पण ते आलेल्या नाही. आता प्रश्न असा आहे की ही सुद्धा त्यांना आता जवळपास तुम्ही जर धरला 800 चौरस फुटाला तर पूर्वी साधारण जी त्यांना 4-1000 रुपयाच्या आसपास यायला पाहिजे होती. एक मिनिट मी सांग, त्यांना म्हणजे रहिवासी बिल्डिंग ज्या रेट असते एक मिनिट सर, आता ज्यांनी समजा 800 चौरस फुटाचा फ्लॅट आहे तर पूर्वी आपण त्याला 50 पैसे चौरस फुटाने करत होतो, आता त्याला आपण साधारण 1 रुपयाने करणार, 21,000 आता जवळपास 11,000 येणार. म्हणजे त्याला जवळपास तरी पण ती वाढ म्हणजे 4-2, 4-2, 8-12 तिप्पट वाढ आहे. तिप्पट नाही, तिप्पट सर, तिप्पट वाढ 50-100 तुमच्या समोर 50-100 तिप्पट सर आहे ना, 4-12 होणार ना. हे मी जे म्हणताय इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन ज्याच्या प्रत्येकाला बिल जाईल त्याच्यानंतर तर ही स्पेशल नोटीस असते. स्पेशल नोटीस गेल्यानंतर त्याला 1-2 दिवसामध्ये त्याला ऑब्जेक्शन घ्यायचे अधिकार असतात. ते ऑब्जेक्शन गेल्यामुळे त्यांना जर वाटलं रेट चुकताय, टॅक्स चुकतोय, डेट चुकते, ते DMC टॅक्सकडे अपील करू शकतात. त्याचं ते कारण ऐकलं जातं, त्याच्यानंतर ऑर्डर पास केलं जातं, त्याच्यानंतर फाईल बिल दिलं जातं. प्रोसिजर फॉर दॅट
लोकांनी प्रत्येक वेळेस का हे सगळ्या प्रत्येक वेळेस दिस हॅपन्स वन्स इन अ लाईफ दिस हॅपन्स वन्स इन अ लाईफ टाइम टॅक्स फिक्स करताना जी प्रोसिजर कायद्यामध्ये दिलेली आहे जी घोषणा दिली आहे ती फॉलो करणं अशी अशी पॉलिसी येऊ शकते का लोकांना अपिलात जाण्याची वेळच येणार नाही इतकं फुलप्रूफ होऊ शकते फुलप्रूफ आहे नोटिफिकेशन फुलप्रूफ आहे याच्यात आणखी बदल असू शकते नाही अपील केल्यानंतर महासभेची डिमांड आहे की 100% कर वाढ दॅट्स ओके हा माझा निर्णय हे मला अनेक कारण असतात त्या प्रोसेस कशा होत्या काय होतात अनेक कारण असतात एक कारण नसतं एवढ्या दिवसापासून आम्ही बातम्या छापत होतो आधी दोन महासभा झाल्या तेव्हा तुम्ही उत्तर मला देऊ दिलं नाही त्याच्यानंतर प्रेस पण घेऊन सांगितलं तोच प्रश्न आहे खुर्ची जाण्याची वेळ आल्यावर योग्य वेळ सापडली का करवाड कमी करा तुमचा व्ह्यू असू शकतो तुमचा व्ह्यू असू शकतो तुमचा व्ह्यू मी काय बदलू शकत नाही बरोबर इमिडिएट दॅट वे नो प्रॉब्लेम ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम नोटिफिकेशन तुम्ही जाहीर करणार हे केलं हे प्रसिद्ध होणार येस हे उद्या होणार आजच वेबसाईट वरती पब्लिश होणार आपण सर्व जमिनीवरती 3% 3% देऊ नंतर 40% केला हा संपूर्ण आता रद्द झालाय एनी प्लॉट सोडून येलो ग्रीन ग्रीन मध्ये नाही पहिले सांगितलेलं आहे ग्रीन मध्ये नेहमी पहिले सांगितलं ग्रीन मध्ये कधी इन्क्लूड केलेलं नव्हतं हे तुमचं इंटरसेक्शन ग्रीन मध्ये आलं तुम्ही ग्रीन मध्ये आम्ही सांगायचे सर्व वाईट आहे आमच्याकडे बिलकुल माझ्याकडे वाईट आम्ही दाखवू शकतो तुम्ही ग्रीन वर आहे जमीन ग्रीन वर नाही जमिनीवर याचा पुरावा घ्यायला आले होते तुम्ही बिलकुल याच्यात जे म्हटलं त्याच्यावर मी ठाम आहे तुम्ही कन्फ्युजन करताना आम्हाला म्हणता तुम्ही करता असं नाही आम्ही सांगतोय तुम्हाला आम्ही तेच सांगतो की ग्रीन मध्ये तुम्ही असं बोलले की ग्रीन मध्ये नाही जमिनीवर आहे हे तो वाक्य बोलले तुम्ही सर आम्हाला चार वेळेस बोलले की तुम्ही कन्फ्युजन करताय लोकांमध्ये म्हणून हा विषय झाला परत सांगतो मी आर्ग्युमेंट करण्यासाठी ठीक आहे ओके मी आर्ग्युमेंट करू शकतो मी करू शकतो एवढ्या पट्ट्यातील जमिया शेत जमिनी आहेत त्यांना तीन पैसे लागले राहून राहणार तीन पैसे लावून राहणार शेत जमिनी सुटल्या नाही एवढ्या पट्ट्यातल्या शेत जमिनीवरती तीन पैशाप्रमाणे लागले पहिला जो 3 आणि 6 होता आता 3 आणि 20 केला एवढा सर आता परवा होणार आम्ही तुमचं काय मत ते तरी सांग ठरावामध्ये उत्तर देईल बोलणे दिले तर तोच विषय पूर्ण देवस्थान तिथला अधिकार आहे इथे जे काय बोलते ते तुम्ही माझा रिस्पॉन्स राहील मला वाटतं की मी आता 4 वेळेस सांगितले की 4 ते 5 वेळेस चर्चा झाली मी आताच बोललो 4-5 वेळेस बोललो की आतापर्यंत कमीत कमी 4 ते 5 वेळेस चर्चा झाली पण तुम्ही कमी करणार बरं 4 ते 5 वेळेस चर्चा झाली आय रिपीट दॅट त्यांचे वेगळे मुद्दे होते त्यांची काही वागणी वेगळी होती माझी काही वेगळी होती त्याच्यामुळे सगळ्याचा विचार करून नाही याच्यामध्ये मला काय बोलायचं तिथं काय झालं हे मी तुमच्यासमोर डिस्कस करू शकत नाही कारण त्यांच्या काय ज्या कॉन्फिडेन्सच्या मीटिंग होते प्रत्येक बाबी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही त्यांना विचारू शकता मला काही अडचण नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं मी काय म्हटलं होतं फायनल डिसिजन मी सांगतो तुम्हाला दिस इज अ फायनल डिसिजन उच्च आयोगाकडे हे आपल्या डिस्कशन नंतर झालेलं आहे आता कोणाच्या याच्यात मत 100% बरोबर असतील त्यांचे चुकीचे असतील त्यांना मान्य असेल अमान्य असेल ते वेगळे डिस्कशन झाले जे कमिटीमध्ये डिस्कशन होतं मिटिंग मध्ये होतं ते मी तर नाही समजू शकत सर या संदर्भात सीएम वगैरे सर जे बिल वितरित झाले त्यांना अपिलात ते होईल जे बिल झालेले आहे ते जुन्या प्रॉपर्टीचे आहे नाही वाक्य पूर्ण करू द्या मिस्टर मला थोडं वाक्य पूर्ण करू द्या लेट मी स्पीक
त्याच्यापैकी फक्त 300 ऑड बिल असे आहे, 300 च्या आसपासचे बिल आहे की ज्याच्या मार्फत रेटेबल व्हॅल्यूच्या बाबतीत जे मी डिक्लेअर केलं त्याच्यावर गेलेले आहे त्यांचं ऑलरेडी याच्यानुसार रिव्हिजन होईल 300 च्या. बाकीचे जे बिल रुटीन पहिल्यापासून बिल्डिंगला गेलेले होते त्याच्यात जे नाही करत त्यांना नवीन रेट लागतच नाही, तो लागू केलेला नव्हता, त्याच्यानुसार त्यांचे पेमेंट भरा जाण्याचे झालेले पण आहेत. फक्त अराउंड 300 ते 350 दरम्यान जे बिल आम्ही डिस्ट्रीब्युट केले होते की 1 एप्रिल 2018 नंतरच्या ह्या रेटने त्याचं ऑटोमॅटिक सर. मग हाच विषय आहे की मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही निर्णय देणार, मुख्यमंत्री देणार, हा मुख्यमंत्र्यांचा मुखभंग नाही काय 350 बिल म्हणजे? हे तुमचं मत असू शकतं. ठीक आहे सर, हा खरपटीचा विषय झाला पण एक महत्वाचा विषय गणपतीचा आता कोणा गणपती आले परवानग्याच्या बाबतीत आपण काय मी टेकिंग दिस प्रेस ओनली फॉर दिस सर. आज भेटलं की आपण रिअल नो मोर पॉलिटिक्स. माझं गणपतीच्या बाबतीत माझं सर्क्युलर वेबसाइट वरती आहे, आपल्याला दिलेलं आहे ते बीडी वाले करतात सर. त्याचे त्याचे मी निर्देश आहे त्यानुसार काढलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानुसार पॉलिसी क्लिक त्याच्या अप्लिकेशन येतील, अप्लिकेशन त्याचं व्हेरिफिकेशन होईल, कन्सर्न एजन्सीचे एनओसी असेल ते येतील, त्याच्यावर त्यांना दाखल दिले जातील किंवा रिजेक्ट केले जातील. थँक्यू.